शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या 26 फेब्रुवारीच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या. निर्यात बंदीचं गोड बंगाल, कांदा बनला पॉवर गेम. अवघ्या 2 दिवसात केंद्राकडून वेगवेगळे निर्णय. कांदा दरामध्ये चढ उतार सुरू, शेतकऱ्यांमध्ये नाराजी. अनेक ठिकाणी कांद्याचे बाजारभाव कमी. करडईसाठी हेल्दी वातावरण, यंदा विक्रमी लागवड. करडई तेलाच्या मागणीचा परिणाम पोषक वातावरणाचाही साथ. देवगाव रंगारी परिसरातील भूमिबुर्गारतील पाणी पातळी घटली, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. खरीप पिकांची लागवड घटणार. जागतिक बाजारामध्ये पांढऱ्या सोन्याला जळाशी, देशात काळवंडलेलेच. वाहतूक सबसिडी द्यावी, विजय जावंदे यांनी केली सरकाराकडे मागणी. शिवना टाकळी कालव्यासाठी 441 कोटी रुपयांचा निधी द्या, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची शासनाकडे केली शिफारस. ग्रामपंचायतीच्या खात्यावर आता 143 कोटीचा निधी शिल्लक. नो टेन्शन वित्त आयोगाच्या निधी खर्चासाठी 5 वर्षाची केली मुदत. रब्बी हंगाम संपत आला तरी पीक कर्ज कधी मिळणार? 500 कोटींचं टार्गेट, बँकेद्वारा 190 कोटींचं केलं वाटप. तांदळाच्या बाजारपेठेला गत वैभव येणार का? बाजारपेठेत राज्यात प्रसिद्धी पण मूलभूत सुविधांचा अभाव. सोयाबीनचे दर झाले 4,300 दरवाढीची प्रतीक्षा कायम. भारंडराजा, तांदळा, नांदखेड परिसरातील चित्र. खर्चही निघेल की नाही, शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत. पीक काढणीला मजूर मिळेना, शेतकरी झाले चिंतेत. गत 1.5 महिन्यापासून हंगामातील पिकाची काढणी सुरू असल्यामुळे मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 4 दिवसात पैसे. दूध अनुदान योजना, गोकुळच्या संस्था, इतर संघाची माहिती अपूर्ण. राजूर आठवडी बाजारामध्ये लाखांच्या जोडीला 70,000 भाव. चाऱ्यास अभावी शेतकऱ्यांना जनावरे बांधली दावणीला. शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीसाठी अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. शेतकरी मेळावा, बामणी सरसोय शिबिर, गांडूळ खत निर्मिती तंत्रज्ञानाची माहिती. धान उत्पादकांना प्रोत्साहन रक्कम, 23 शहरांमध्ये येणार PM E-Bus. मंत्रिमंडळामध्ये घेतला निर्णय, अन्य काही निर्णय अजून होणार. PM Kisan Namo महासन्मानच्या 3,65,000 शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी 6,000 रुपये. लोकसभा आचारसंहितेपूर्वी मिळेल शेतकऱ्यांना लाभ. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर बस इंटरनेट सेवा झाली बंद. बीड, जालना जिल्ह्यातील बॉर्डर सील. मनोज रंगे पाटील यांना शांतेत आवाहन केल्यानंतरही जालन्यामध्ये काही ठिकाणी चारा खरेदीसाठी धावपळ सुरू. 5,000 रुपये ट्रॉलीप्रमाणे दर. आगर परिसरातील चित्र, शेतकरी पशुपालक चिंताग्रस्त.